आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धरणगुत्तीतील बेकायदेशीर अतिक्रमणाखेर जमीनदोस्त, लाभधारकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीतर्फे कारवाई. धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेवर एका बेकायदेशीर संस्थेकडून करण्यात आलेले अतिक्रमण आज ग्रामपंचायतीकडून पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. धरणगुत्ती येथील गट नंबर 438 ब या शासकीय जमिनीवर एका नियोजित गृहनिर्माण संस्थेने केलेले बेकायदेशीर अतिक्रमण तहसीलदार यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायत ग्रामस्थ व महसूल अधिकारी यांनी एकत्रित कारवाई करीत हटवले. यावेळी नियोजित संस्थेच्या प्रवृत्तकाकडून कोणताही विरोध झाला नाही. एक वर्षापूर्वी या नियोजित संस्थेने गट नंबर 438 ब मध्ये नियोजित संस्थेच्या नावाचा फलक उभारून अनेकांना भूखंड देण्याचे निश्चित केले होते. यापोटी संस्थेच्या प्रवर्तकांनी संबंधितांकडून रक्कम स्वीकारल्याची घटनास्थळी चर्चा होती. मात्र धरणगुत्ती ग्रामपंचायतीने या शासकीय जागेत वाढीव गावठाण, वृक्ष लागवड, खेळाचे मैदान आदी नागरी सुविधांसाठी हे क्षेत्र राखीव ठेवले असतानाही सदर संस्थेने केलेले अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायतीने याबाबत सर्व संबंधितांना निवेदन देऊन बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची विनंती केली होती. गेल्या 15 आठवड्यात तहसीलदार शिरोळ यांनी सदरचे अतिक्रमण काढण्याचे आदेश नांदणी मंडल अधिकारी व ग्रामपंचायतीस दिले होते. या आदेशाचे अंमलबजावणी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. या कारवाईसाठी शिरोळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम रुग्गे, DG सानप यांनी फौज फाट्यासह चोख बंदोबस्तात ठेवला होता. कारवाईवेळी मंडलाधिकारी AD देसाई, तलाठी सोमनाथ शिंदे, पोलीस पाटील संभाजी भानुसे कोतवाल, भाऊसो सोकासे, सरपंच सुरेश अर्गे, उपसरपंच बाबासाहेब कारंडे, शेखर पाटील, भालचंद्र लंगरे, अभिजित कुरणे, राहुल मेस्त्री यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. कट नंबर 438 ब धरणगुत्ती यामध्ये नियोजित लोकशाही अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेनं कुठल्याही मंजुरीविना इथं जे अतिक्रमण केलं होतं, बोर्ड लावून, फोटो लावून किंवा दगडे आणि लाकडी कुंपणं घालून, ती आज तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार सरपंच व ग्रामसेवक, ग्रामपंचायत धरणगुत्ती यांनी यांच्याकडील असलेले मनुष्यबळाने सदर जागेवरील जी खांबं वगैरे लावली होती, बोर्ड लावली होती, ते आज आमच्या समक्ष काढण्यात आलेले आहे. आणि सदरचे काढलेले साहित्य ग्रामपंचायत वाहनातून ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात आलेले आहे. एवढा आज रोजी कार्यक्रम झालेला आहे.